नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GDS पोस्ट भरती रजिस्ट्रेशन कशी करायची ते पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण गुगल क्रोमवर यावे, त्यानंतर ए पी पी पोस्ट .in वर सर्च करावे। त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नवीन विद्यार्थ्यासाठी रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे। त्यानंतर आपल्या पुढे असा विंडो दिसेल, त्यामध्ये सर्वात पहिले आपण ॲप्लिकेशन नेम म्हणजे तो अर्ज करणार आहे त्याचे नाव टाकावे। म्हणजे अर्जदाराचे नाव पूर्ण नाव टाकायचे, म्हणजे दहावी क्लासच्या सर्टिफिकेटवर ते नाव असेल ते टाकावे। त्यानंतर फादर नेम येथे टाकावे, मोबाईल नंबर टाकावे, आधार नंबर टाकावा, ईमेल टाकावा, डेट ऑफ बर्थ टाकावी, जेंडर सिलेक्ट करावे। आपण EWS मधून फॉर्म भरत असाल तर इथे EWS टाकावे आपली कॅटेगरी। त्यानंतर EWS सर्टिफिकेट अपलोड करावे। आपण पर्सनल डिसेबिलिटी असावे तर येस करावे, नाही तर नो करावे। दहावी क्लास पासेट सर्कल म्हणजे आपण कोणत्या याच्यामध्ये स्टेटमध्ये पास झाला ते टाकावे। पासिंग इयर टाकावे। इथे आपल्याकडे बायसायकल आपण चालत असाल तर येस करावे, म्हणजे येस करावे सर्वांनीच। आपण वेदर एम्प्लॉय असेल तर इथे येस करावे, नाही तर नो, म्हणजे सर्वांनीच नोच करावे। इथे आपण टेक्स्ट हे टाकावे। आता पुन्हा समजून घ्यावे। इथे आपलं नाव, इथं फादर नाव, इथं मोबाईल नंबर, इथं आधार नंबर, इथं ईमेल, इथं डेट ऑफ बर्थ, इथं जेंडर। इथे EWS असेल तर EWS सिलेक्ट करावी। इथे कम्युनिटी सिलेक्ट करावी। इथं अपलोड करावी EWS सर्टिफिकेट। इथं पर्सनल अपडेट सबिलिटी असेल तर येस करावी, नाही तर नो, म्हणजे अपंग। नंतर दहावी क्लास पासेल सर्कल कोणत्या स्टेटमध्ये पास झाला ते सिलेक्ट करावी। इथे पासिंग इयर टाकावी दहावीचे। इथे बायसायकल चालवता येते का तुम्हाला ते टाकावी, येस करावी सर्वांनी। इथे वेदर एम्प्लॉय असेल तर येस करावी किंवा नो, इथे नोच करावी। NOC अवेलेबल हे नंतरच आहे। इथे टिक्स टाकावी। त्यानंतर इथे क्लिक करावी, इथे क्लिक करावी। त्यानंतर सबमिट झाल्यानंतर आपल्याला 72 तासानंतर ॲप्ली करावे लागेल, आपल्याला मेसेज येईल, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर ते मिळेल आपल्याला आणि आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। त्यातपुढे आपण या व्हिडिओला लाईक सबस्क्राईबर करून टाकावे, त्यामुळे आपल्याला वेळोवेळी अपडेट मिळेल। नमस्कार।